नाशिक जिल्ह्यातल्या सटाणाच्या नामपूर बाजार समितीत 2 महिने उलटून गेले तरी व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखिल शेख नावाच्या व्यापाऱ्यांना सुमारे 1,625 शेतकऱ्यांचे 36 लाख रुपये थकवलेत. त्यांना दिलेले चेक वटत नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी बाजार समितीतच ठिय्या मांडला. जवळजवळ 1 महिन्यांनी व्यापाऱ्याने मला चेक दिला, 1 महिन्याचा चेक दिला. तो 1 महिन्याचा दिलेला चेकही बँकेने परत अजून 1 महिन्यानंतर परत केला, बाउंस झाला तो चेक. अजूनपर्यंत आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. आम्ही वारंवार मार्केट कमी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊनसुद्धा संचालक मंडळही त्या गोष्टीची दखल घेत नाही. ते त्या व्यापाऱ्याला पाठीशी घालत आहेत. घरातील सोने नाणं गहाण ठेवून आम्ही मजुराला पैसे देत आहोत, तरीसुद्धा बाजार समिती अजूनपर्यंत कुठलीही व्यापाऱ्याची दखल घेत नाही आणि शेतकऱ्यांना ठोस असा निर्णय देत नाही. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.